नमस्कार, मी श्वेता अरस। नालासोपारा पूर्वेकडील धाणीबाग परिसरात एका 1.5 वर्षीय चिमुरडीचा उघड्या गटारात पडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे। स्वीटी वीरेंद्र पाल असे तिचे नाव असून घरातून खेळायला बाहेर पडल्यावर ही दुर्घटना घडली आहे। तिच्या परिवाराने दिलेल्या माहितीनुसार बुधवारी दुपारच्या सुमारास ती घराबाहेर खेळण्यासाठी आली होती। काही वेळानं ती दिसेनाशी झाल्याने तिच्या कुटुंबियांनी आणि स्थानिकांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र ती कुठेच आढळून आली नाही। दरम्यान परिसरातील उघड्या गटारात तिचा मृतदेह सापडला। गेल्या वर्षी सुद्धा याच परिसरात 4 वर्षीय लहान मुलाचा अशाच प्रकारे उघड्या गटारात पडून मृत्यू झाला होता। अद्यापही महापालिकेच्या वतीने उघड्या गटारांवर झाकणे लावली गेली नाहीत अथवा त्यांची दुरुस्ती केली नाही। त्यामुळे महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे चिमुकलीचा बळी गेल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय। नालासोपारा पूर्व धाणीबाग गणेश नगर या ठिकाणी राहणारे संतोष यादव यांनी ही माहिती दिली। या परिसरात बैठ्या चाळी आहेत आणि अनेक ठिकाणी गटारे आहेत। या गटारांच्या चेंबरची दुरवस्था झालीय। मागील काही वर्षापासून ही उघडी गटारे परिसरातील लहान मुलांच्या मृत्यूचे कारण बनते। या संदर्भात स्थानिक नगरसेवक आणि महापालिका यांना वारंवार मागणी करूनही कोणतीही कारवाई केली जात नाही असे तेथील परिसरातील लोकांनी सांगितले। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।